पुण्यातील शुभम काजळे हा तरुण जगातील सर्वात कमी वयाचा अल्ट्रामॅन ठरलाय. माणसाच्या शारीरिक तसंच मानसिक क्षमतांचा कस पाहणारी अल्ट्रामॅन ही स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलियात पार पडली. ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा बहुमान शुभमनं मिळवलाय. बघूयात शुभमच्या या यशाचा हा विशेष रिपोर्ट. पुणेकर शुभमनं भारताचा तिरंगा ऑस्ट्रेलियात फडकवलाय. त्यानं मिळवलेलं यश खरोखरच उत्तुंग आहे. 421 किलोमीटर सायकलिंग, 84 किलोमीटर रनिंग आणि 10 किलोमीटर स्विमिंग असा हा खेळ आहे. त्याला ट्रायथलॉन असं म्हणतात. महत्वाचं म्हणजे सगळं स्पर्धकाला ठराविक वेळेत म्हणजे 36 तासात पूर्ण करायचं असतं. सलग 3 दिवस ही स्पर्धा चालते. असंख्य आव्हानं तसंच अडचणींचा सामना करत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. ऑस्ट्रेलियाच्या मूसमध्ये ही स्पर्धा झाली. शुभमनं अवघ्या 31 तास 5 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. शुभम पुण्यातील SP कॉलेजमध्ये शिकतो. तो अवघ्या 20 वर्षांचा आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा स्पर्धक ठरलाय. आम्ही 30-35 जण असे होतो की पहिल्यांदा रेस करत होतो. त्यामुळे आम्हाला बाकीच्यांना काहीच आयडिया नीट नव्हती की कशी करायची रेस. ज्यांनी आधी केले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही दररोज एवढा एवढा ब्रेक घ्या, एवढा एवढा नीट या टायमिंगमध्ये पार पाडा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी जास्त रिकव्हरी मिळेल, तुम्ही दुसऱ्या दिवशी चांगला नीट अजून परफॉर्मन्स देऊ शकाल. शाहिनी झालं सगळं. यापूर्वी शुभमनं आयर्न मॅनचा किताब मिळवला होता. तेव्हापासूनच त्यानं अल्ट्रामॅनची तयारी सुरू केली होती. यामध्ये त्याला त्याच्या कुटुंबियांनी मोठी साथ दिली. त्याची आई तर त्याची क्रू मेंबर म्हणून स्पर्धेत सहभागी झाली. हे जे काही एन्ड्युरन्स गेम्स आहेत यामध्ये, ह्याच्यामध्ये प्रत्येक त्या खेळाडूची स्वतःचे कसब लागते. पुढे गेल्यानंतर तो आयुष्यात कुठल्याही ज्या संधी येतील किंवा कुठलीही ज्या काही त्याला अडथळा येईल त्याच्यात तो त्या दृष्टीनं सकारात्मक दृष्टीने त्याकडे बघू शकेल की आज आपण हे जर एवढं करू शकतो ह्याच्यामध्ये तर ते आलेले संकटं जे आहे ते लिलं तो पेलू शकेल. ही ताकद हा आत्मविश्वास मला असं वाटतं की ह्या खेळातनं येऊ शकतो. पहिला दिवस पूर्ण स्विमिंग आणि 140 किलोमीटर सायकलिंग होतं. दुसरा दिवसही पूर्ण 280 किलोमीटर सायकलिंग होतं. तिसरा दिवस मात्र चॅलेंजिंग होता. 50 किलोमीटर झाले, छान केलं. तिथेही पूर्ण चढ उतार, म्हणजे अगदी माउंटन एरिया नसला तरी भरपूर चढ उतार होते. त्याच्या जिद्दीवर आणि मेंटल ह्याच्या कपॅसिटीवर त्यांनी ती सुद्धा पूर्ण केली. यावर्षी जगभरातील केवळ 54 स्पर्धक या स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यातील 48 जणांनी स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्यापैकी फक्त 44 जणांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. आतापर्यंत केवळ 12 भारतीय हे अल्ट्रामॅन ठरलेत. त्यापैकी एक असण्याचा मान शुभमनं मिळवलाय. आपल्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.